असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। चंद्रहार पाटील असो किंवा आमचे संतोषराव यातळ असो, आम्ही एकदम जीवाभावाचे मित्र आहे। म्हणजे आम्ही ज्यावेळेस आता लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो, पण आम्ही एक 6-7 महिन्यापूर्वीच आम्ही मुंबईला असंच एकत्र असताना आमचं ठरलं की आपल्याला लोकसभा लढवायची। म्हणजे आमची एक वेगळी मैत्री, हे पक्ष पार्टी च्या पुढली आमची एक मैत्री आहे। त्यामुळं एका बाजूला म्हणजे कभी गम कभी खुशी असे झालेले, एका बाजूला आनंद, एका बाजूला थोडा आम्हाला त्या निवडणुकीमध्ये दुःख सुद्धा पाहायला मिळाले। कारण मी इकडे या ठिकाणी विजय झालो, पण आमचा एक जीवाभावाचा सहकारी चंद्रहार पाटील त्या मतदारसंघामध्ये काही फार मताच्या फरकाने पराभूत झालेले। ठीक आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी असते, कारण पैलवान हा थांबणाऱ्यातला नसतो, तो खेळाडू वृत्तीचा असतो। त्यामुळं आपल्याला या निवडणुकीमध्ये कुठं कुठं आपण कमी पडलो याचा अभ्यास करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे पैलवान निश्चित पुढल्या निवडणुकीला अधिकाधिक ताकदीने सामोरं जातील, हा एक आम्हाला विश्वास आहे। कारण आमचं एक वेगळं आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं आहे। मला जाता नाही आलं लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला, ती माझ्या मनात ती खंत आयुष्यभर असणार आहे। पण आमचे पैलवान माझ्या निवडणुकीत 7 तारखेचं मतदान झाल्यानंतर 8 तारखेला माझ्या प्रचारात सक्रिय होते। खरं तर मीही सांगलीतून लोकसभेचा उमेदवार होतो महाविकास आघाडीचा। आमचं 7 तारखेला मतदान झाल्यानंतर आदरणीय नेत्यांचं साहेबांचं मी प्रचारासाठी इथं आलेलो होतो। खरंखर मी ज्यांना राजकारणामध्ये आदर्श मानतो ते असे आमचे मार्गदर्शक आदरणीय लंके साहेब, यांना आज निवडून आल्यानंतर पहिल्यांदा भेटण्यासाठी इथं आलेलो आहे नगरमध्ये। आज सदिच्छा भेट होते, सदिच्छा अभिनंदन शुभेच्छा सदिच्छा भेट होते। याची विधानसभेच्या जागेवरून जागेच्या वाटणीवरून थोडासा वाद तयार झालेला आहे। शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तर 2 जागा लढवणार आहेत, मी काल घोषणाही केलेली आहे। आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, टोटल 8 जागा आहेत, त्या पद्धतीने तो फॉर्म्युला ठरलेला आहे। पण जे आमच्या मूळच्या 2 जागा आहेत त्या आम्ही 100% लढवणार आहोत, आणि हे काल मी जाहीर केलेलं आहे। कुठेतरी इशारा दिला जातो एकमेकांना, तुमचं भविष्य काय आहे? शिवसेनेला जागा मिळाव्यात किंवा कशा पद्धतीने तुमची मिळवण्याचा प्रश्नच येत नाही, तर त्या मूळच्या शिवसेनेच्याच जागा आहेत, खानापूर आटपाडे आणि मिरज शहराची मिरज तालुक्याची ह्या मोर्चा जागा आहेत, त्या आम्हाला मिळाव्यात। कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने टोटल सीट आहेत 8 विधानसभा मतदारसंघ, आणि दोन्ही पक्षांकडून जवळजवळ 6-6 जागांची मागणी केलेली आहे, त्यात परत शिवसेनेची आणि 2 जागा। म्हणजे आमचा मतदारसंघ जिल्हा जवळजवळ 15 आमदारांचा होतो, त्यामुळे आमच्या ज्या जागा आहेत त्या आम्ही हक्कानं मागितलेल्या आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढवणार आहोत। हे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत, ती घेतलेले आहेत, उद्धव साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, या सर्व वरिष्ठ स्तरावर चर्चा झालेल्या आहेत, आणि भविष्यात हे होणार नाही। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक संघपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लढू, आणि ज्या पद्धतीने लोकसभेला आम्ही विजय मिळवला त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही विजय मिळवू। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।